नमस्कार फ्रेंड्स, कविताईस रेसिपीज इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दूध आणि ब्रेडची एक मुलांसाठी खूप छान रेसिपी, सोपी आणि पटकन होणारी आणि टेस्टी पण रेसिपी पाहूयात। तर हे ब्रेड मी ह्याचे काठ काढून घेत आहे। बघा, ह्याचे आपल्याला छान छोटे छोटे पीसेस करायचे आहेत। चौकोनी किंवा गोल हवा तसा आकार देऊ शकता। अशा पद्धतीने ह्याचे काठ काढून घेते मी आणि एक भर दूध लागणार आहे आपल्याला। ह्या रेसिपीसाठी दूध आणि ब्रेड ह्या दोनच साहित्यापासून आपण आज रेसिपी मस्त बनवणार आहोत। तर सगळे मी अशा पद्धतीने काप करून ह्याला तळून घेत आहे। बघा, तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। तर मीडियम गॅसवरती छान दोन्ही साईडने तळून घ्यायचे। खूपच कुरकुरीत आणि खमंग लागतो ब्रेड तळल्यावर, खूप छान लागते ह्याची टेस्ट, म्हणून ह्याला तळून घेत आहे। आणि छान दोन्ही बाजूने तळून झालंय, मी काटी चमच्याने ह्याला काढून घेते आणि ह्याच्यातलं तेल पूर्ण निचरून काढायचं आहे आपल्याला। तेल बिलकुल राहू द्यायचं नाही ह्याच्यामध्ये। मी प्लेटमध्ये काढून घेते सगळे ब्रेड, अशाच पद्धतीने तळून घेते। खूप पटकन होणारी रेसिपी आहे। जेव्हा मुलांना काहीतरी नवीन किंवा गोड खायची इच्छा झाली, हट्ट करत असले मुलं काहीतरी नवीन खायचा, तर तुम्ही अशी रेसिपी मुलांना बनवून द्या। तर आता मी बनवत आहे याचा पाक। छोट्या वाटीने एक वाटीभर साखर घेतली मी आणि वाटीभरच पाणी घालून मी पाक उकळायला ठेवलं आहे। आणि दुसरीकडे मी कढईमध्ये एक कपभर मोठ्या कपाने किंवा ग्लासभर दूध घातलेलं आहे। दोन्हीकडं पण एकीकडं दूध उकळत आहे आणि पाक पण 10 मिनटे आपल्याला खळखळ उकळून याला शिजवून घ्यायचं आहे छानपैकी। आपण गुलाबजामुनला पाक बनवतो तसाच बनवायचा आहे। एक तारी, दोन तारी असं काही नाही, फक्त 10 मिनटे मोजून याला उकळून घ्या म्हणजे तयार होईल। आणि दूध छान तापलेलं आहे, एक उकळी आली आहे। आता मी दुधामध्ये घालणार आहे दूध पावडर। हे छोट्या पॉकेटमधलं दूध पावडर आहे। 2 छोटी दूध पावडरची पॉकेट वापरलेले आहेत मी। 2 साहित्य म्हणलं होतं, पण दूध पावडर पण आपल्याला वापरायचं आहे। तर 3 साहित्यापासून आपली रेसिपी बनणार आहे। तर दूध पावडर घातल्यानंतर ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि हे ब्रेडचे स्लाइस ह्या पाकामध्ये डिप करून लगेचच्या लगेच बुडवून फक्त वरती काढायचे आहेत, म्हणजे कुरकुरीत राहतील, नरम पडणार नाहीत। खूप वेळ ठेवायचे नाही। दूध वरती शिजत आहे बारीक गॅस करून, तोपर्यंत हे डिप करून मी वरती काढते, म्हणजे उरलेला पाक आपल्याला त्या मिश्रणामध्ये दुधामध्ये टाकता येईल। म्हणून मी अगोदर हे डिप करून ह्याचे स्लाइस काढून घेते प्लेटमध्ये। एका लगेचच्या लगेच काढत आहे बघा, म्हणजे कुरकुरीत खूप छान टेस्टी लागतील खायला। फक्त थोडा थोडा वरतून पाक लागला तरी बस झाला, आतमध्ये जाऊ द्यायची पूर्णपणे काही गरज नाही। तर आता उरलेला पाक मी एका चाळणीने गाळून याच्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे ब्रेडचे तुकडे वगैरे पडले असतील तरी गाळल्या जातील म्हणून। आणि ह्याला आता 1-5 मिनटे छान शिजवून घ्यायचे घट्ट होईपर्यंत। बघा, हे छान असं घट्ट झालेलं आहे। फुल गॅसवरती खालीवरी करत करत ही प्रोसेस केली आहे मी। मस्त अशी क्रीम तयार झालेली आहे, खूपच टेस्टी लागते ही क्रीम। किंवा पेढे तुम्ही अशा पद्धतीने पातळ, किंवा खवा तुम्ही अशा पद्धतीने साखर घालून थोडं शिजवून पण वापरू शकता। परंतु मी दुधापासून तयार केलेला आहे दूध पावडर वापरून, खूप मस्त ही टेस्टी क्रीम तयार झाली आहे। मुलांना खूपच आवडेल ही रेसिपी, त्यामुळे नक्कीच तुम्ही मुलांना करून खाऊ घाला। तर हे आता ह्याला आपण ही क्रीम लावून घेऊयात मस्तपैकी। खूपच टेस्टी रेसिपी आहे फ्रेंड्स ही, तुम्ही नक्कीच ट्राय करा, मुलांना नक्कीच आवडेल। एखाद्या दिवशी डब्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकता काहीतरी नवीन। तर एक महत्त्वाचं सांगते तुम्हाला, आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलचे सदस्य व्हा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर मेसेज येईल, म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आणि कुठलीच रेसिपी तुम्ही माझी मिस करणार नाही। तर सगळ्या ब्रेडच्या स्लाइसना मी अशा पद्धतीने ही क्रीम लावून घेतली आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स, आणि इन्स्टावरती मला फॉलो करा। भेटूया फ्रेंड्स पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय।